राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे आणि हा मुद्दा पेटलेला असतानाच प्रत्येक समाजातील नेता आपापल्या समाजाला दिशा देण्याचं काम करतोय, कारण दशा बदलली पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे. आज आपल्याला अशा एका नेत्याबद्दल महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत जे नेहमीच चर्चेत असतात. आजचा मुद्दा आहे आपला गोपीचंद पडळकर आणि सुप्रिया सुळे यांच्यातील शाब्दिक वाद, शाब्दिक चकमक. नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही बघत आहात इमेज बिंदास. गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाच्या नेतृत्वासाठी प्रमुख म्हणून ओळखले जातात. अशातच गोपीचंद पडळकर आणि सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे, जी राज्यभर आज चर्चेत येते आहेत. आपल्या बहुचर्चित धनगर जागर यात्रेदरम्यान ते खामगाव येथे पार पडलेल्या सभेत माध्यमांशी बोलत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे बारामतीला टार्गेट केलंय. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीकाही केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कोलटकर भवनात त्यांची ही सभा पार पाडली आणि या दरम्यान त्यांनी निवडक माध्यमांशी संवाद देखील साधला, ज्याच्यावर त्यांची सावली पडली आणि त्याची माती झाली अशी जहरी टीकासुद्धा नामोल्लेख न करता त्यांनी केली आहे. मात्र त्यांचा इशारा कुणाकडे होता हे धनगर समाजाला आणि उपस्थित बांधवांना समजेल अशा पद्धतीची त्यांची देहबोली होती. यातूनच जर धनगर समाजाला आरक्षण दिल्या गेलं तर त्या ठिकाणी धनगर समाजाचा आरक्षित मतदारसंघ होणार आहेत बारामती, आणि यावरूनच राज्यात राजकारण पेटलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरून सुप्रिया सुळे एकदा माध्यमांशी बोलत असताना म्हटल्या होत्या की राज्यामध्ये अशा काही अदृश्य शक्ती आहेत, त्या अदृश्य शक्तींच्या बोलण्यावरूनच गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की सुप्रिया सुळे यांना जवळचा चष्मा लागला आहे आणि त्यांना जवळचंही नीट दिसत नाही असंही ते म्हटले आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर टाळाटाळ केली जात आहे, तर मुद्दा पुढे ढकलवल्या जात आहेत अशी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली आहेत. याबरोबरच मनोज पाटील जरांगे यांची जालन्यामध्ये झालेल्या सभेबद्दल ते बोलताना म्हणाले की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते ओबीसीवर त्याचा धक्का लागता कामा नये असंही मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलेलं आहे. तर त्यामुळं महाराष्ट्रातील धनगर समाज मेंढपाळ आणि हे सगळी जी काही भटकंती करणारा समाज आहे या समाजाला दिशा देण्याचं काम गोपीचंद पडळकर करतायत. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यास बारामती मतदारसंघ आरक्षित होऊ शकतो आणि तो धनगर समाजाच्या वाटेला येऊ शकतो असं मतही पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. परंतु सुप्रिया सुळ्यांना जवळचा चष्मा, त्यांना जवळचंही नीट दिसत नाही असा उपरोधिक टोला गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सुप्रिया सुळेसुद्धा एकदा माध्यमांशी बोलत असताना त्यांनी राज्यात काही अदृश्य शक्ती फिरत आहेत असा उपरोधिक टोला मारला होता आणि त्यावरूनच या सगळ्या शाब्दिक चकमकी राज्यात सुरू आहेत ज्या तुम्ही आम्ही अनुभवल्या आहेत. आगामी काळामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुढे ऐरणीवर येतो आहे आणि या मुद्द्याकडं सरकार कशा पद्धतीने बघतो आहे, याबरोबरच मराठा समाजाचा मुद्दासुद्धा ऐरणीवर आहेत. सरकार नेमकं कुठल्या महत्त्वाच्या मागण्यांना साथ घालत आहेत आणि पूर्ण निर्णय कशा पद्धतीने हाताळत आहे हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.